तर राम राम मंडळी, तुम्हाला मी आता काय जस्ट दिसत नसेल, पहाटेचे 4 वाजले आणि आम्ही निघालोय दंडेश्वरला. तर गॅंग सगळी आपली चौकत जमलेली, आता म्हणजे कसं काय प्रवासी बघूया आपण आणि लवकर लवकर दंडेश्वराला पोचूया. तर बघा इथं आमची गॅंग जमलेली सगळी आणि आता आम्ही सुखदायी प्रवास करणार आहोत. अशा रीतीने आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आणि दिसत नसेल तर लवकरच लवकर वायवरनं डबी पण आलेला आहे. डबी पण तुम्हाला दिसत नसेल, पहाटेचे 3 वाजलेत आणि आमच्या संघर्षात आम्ही निघालेलो आहे दंडेश्वर यात्रेला. तर चला यात्रेकडून लो, आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर साहिल म्हणला मी पण व्हिडिओ दिसलो पाहिजे, टॉर्च लावतो तोंडावर, म्हणून कॅमेरा पुन्हा एकदा आम्ही चालू केलेला आहे. डबी इकडे समोर डबी दिसते का, डबीला पुढचा रस्ता दिसत नसेल. आम्ही आणि कार्यकर्ता आमचं संघर्षात पुढे पोचलेलं आहे, कॅनलच्या पुढे पोचलेलं आहे. त्रास लय गर्दी अक्षरशः कसं अडचणी ती जरा गर्दीमुळं त्यांना रस्ता भेटून जायला. आम्ही आंघोळी एकदम सपईने पुढे पुढे चाललो बघा. आणि संघर्ष आमचा कसला, पिशनल सगळा अंतर आणि पहाटेचे आता 4 वाजले तरी पण त्या संघर्षात कार्यकर्ते वर चालले बघा. म्हातारी माणसं वगैरे अगदी काय सांगू तुम्हाला. आणि ते कुठे बघा डोकं डायरेक्ट डोकात गाडी घ्यायचं पण बाहेर निघायचे वांदे होतात. सुपला शॉट आहे, सुपला शॉट. हे काय तर आमच्या कार्यकर्त्यांनी गाड्या अशा ठिकाणी लावल्यात की जाताना काय त्रास नाही झाला पाहिजे. आम्ही गेलतो डायरेक्ट खाली खालच्या कामनीपाशी, तर आदित्यचा फोन आला, म्हणला अरे येडे काय तुम्ही खाली या, म्हणून कार्यकर्ते खाली गेलेत. तर आता आम्ही या विषयावर म्हणजे न संघर्ष करता आता आम्ही वर जाणले. तर साहिल पण 2 शब्द आता बोलले तुमच्यासाठी. साहिल 2 शब्द बोल, काय वाटते तुला आज तू वरांड्याला आल्याबद्दल? काही नाही, सकाळ सकाळ टिक्का विक्का लावणार आंघोळ केली समज मित्र. तर आता आम्ही गड चढायला सुरुवात केलेली आहे. आधी त्याला हे करते भावा कुठलं गाव दिसते का पुढच अक्षरशः न बसता आम्ही एकही स्टॉप चढत आलेलो आहे, अजूनपर्यंत बसलो नाही. काय सांगू, कार्यकर्ते दरवाजे तर म्हणून थांबलोय फक्त. डबी कसं वाटलं तुला न थांबतो वर चढल्याबद्दल? कसला कट मारणार आहे चापू कट. साहिल कसं वाटतं तुला न थांबता वर आल्याबद्दल? अक्षरशः आणि अजूनपर्यंत थांबला नाही त्याचा कसं तुला अभिमान वाटतो सांग. आदित्य पण न थांबता वर आलेला आहे, काय विषय नाही, सुट्टी नाही, थोडं अजून व्हायचं राहिलेलं आहे. तर पण आता तसाच्या प्रतीक्षेनंतर आमचा संघर्ष संपलेला आहे. आता असा विषय झाला आमचं कार्यकर्ता राहिलेत खाली, त्यामुळे जरा थोडंसं बसावं लागतं आम्हाला. थोडा काळात आम्ही बसतो कार्यकर्ते इथवर, कार्यकर्ता आले की लगेच धरतो. ये मित्रा. तर अशा रीतीने थोड्या काळाच्या संघर्षानंतर डबी पण वर पोचला आहे. चालले कुठे डबी? कार्यकर्ता काय उचळ उठायचं नावच घेणार. डबी अक्षरशः चिंब चिंबवाला झालाय का? चल चल चल. कार्यकर्ता आमचे तिथे कठोळून बसलेस आणि संघर्ष आवडा घालणे गर्दी इतकी त्याला माप म्हणजे माप नाही. हे बा गर्दी इकडं लाईन पाक चौपट येडं टाकून फिरून आली नाही पब्लिक. अरे तुम्हीच बघा ही केवढी मोठी लाईन आहे. ह्या लाईनी जर उभं राहायचं म्हणलं तर सगळ्या पर्यंत दर्शन मिळत. आदित्य दर्शन अक्षरशः आम्ही लाईनी उभं राहून प्रामाणिकपणे आता घेणार आहे. आम्हाला जोगाडा देते काही नंबर कावतो आयुष्यात कधी गावातल्या मारुतीला लय वेळा पाया पडलं नाही, धुत आली बेकार बाकी. चला चला इथे आहे तुम्ही, चला तर तिथे गेला तुझ्या आता तो खा. आता काय सुट्टी नाही. आता साहिलच्या हस्ते नारळ फोडण्यात येणार आहे. हा असा डायरेक्ट वर गेला पाहिजे. अगरबत्ती
आता काय मागची आवडत नार बाहेर आलाच नाही तू आता आशिर्तीन आमचं खट्ट मध्ये दर्शन झाले आणि कोण कोण गोळा उचलून टाकते बघू चला सगळ्यांनी संघर्ष केला लई व्यायाम केला मी वाटा गोळी सगळी एकच चल नम शिव शंभो आता संकेत गोळा उचलून टाकणार आहे गोळा अरे कधी गेले माहिती व्यवस्थित होणार नाही आता साहिल जाणार आहे गोळा उचलायला हा जा साहिल जा तू डेरी हात गोळा चर्चा झाली उचलते साहिल म्हणते आता साहिल पाहुणे उचलून देतो तुला डायरेक्ट डॉक्यावर संघर्ष बोल तो 11 असताना करायचा आता करू शकतोस का करू शकतो इसके लिए इसमें पाव राहणं पडतंय बाय येतील बाबा जय श्री राम आता एकदा उचल घेतली उचलू शकत नाही बाबा तूच ही स्वप्न तूच पूर्ण करू शकतो बाबा चली बापा शी जाय आधी उचल बारक्याला हात लावून तिकडे चालू चालू डायरेक्ट खांद्याडू का दे मोठा बाबाच्या डायरेक्ट खांद्याडू किंवा खांद्याडू की उचलून मोठा बरेच उचलाय म्हणजे तुम्ही करू शकता हा जावा असं डबी जा की तुम्ही नको आम्ही रोहन चल की माझा कॉन्फिडन्स होत आलाय रे तर रोहन तू करू शकतोस इकडे सावकारी स्वप्न तू पण फक्त चेष्टा नाही करणार आपण बाहेर कपडे पडे काढले उभा राहणार डॉक्टर चेष्टा नाही करू उचल फक्त सगळे भावा हीच पब्लिक आहे आणि तुला जोश देणार आम्ही भावा तुला आम्ही सांगणार भावा जयश्रम भावा संघर्षाचा काळ असतात जोश संकेत चिकली चिकली उचल ना वर्ष भर तू तर उचलला असं चेष्टा करत नाही काय हिथनं तुला उचलून खाल्ली येणार
प्रत्येकाचा अनेक प्रयत्न चालले आहेत, जो संघर्ष करणार तो चालणार बाबासाहेब फक्त करू शकतो. तू बाबाशा स्वप्न तू पोरांच इथल्या फक्त तूच पूर्ण करू शकतो सगळ्यांचं. उचलून दाखव युवराज, जस्ट वेट ऑन वॉच. अरे सबर करेंगे बसले वाले, अगली बार आएंगे 3 साल बाद उचलेंगे. गणेश गोली पुढची संख्येत 2 शब्द बोलते पोरांसाठी माहिती पांग फिट गे जा सांगित तू जा सच ओसरड्याचा वाघ आला गाणे नीट उचल आता शरीर आमचं देवदर्शन झालेलं आहे, सगळ्यांचं स्वप्न होत दगड उचलायचं स्वप्न आहे, स्वप्नच राहिले टाकला मध्ये. चला आता आपलं दर्शन मस्त झालेलं आहे आणि त्या संघर्षात आपण चाललेलो आहे, काहीतरी खाऊया आणि जाऊया. तर आता इथे टिळ्याचा कार्यक्रम चाललेला आहे, जय साम सगळे लावू ह्यात ह्याला लावा ह्याला पटापटा हालो मी ह्याला वेगळं लावलोय. हे लाव की जायले आहे की पुढे सारखं. तर सकाळी आम्ही 4 निघलेलो, आता 7:30 वाजलेले, आता आम्ही उतरायला सुरुवात केली. मग आता आठपर्यंत आम्ही उतरणार आणि जाऊया घराकडे. कसा मस्त मध्ये आमचा व्हिडिओ चालू आहे, सर्वात शॉर्ट असा झाला आहे. मी खाली काढली पाहिजे कुठे चप्पल पायकाला टोपी घातली चप्पल. तर आता तुझ्या गुडघ्याचा त्रास होतोय का तुला? बस खाली बस तू खांद्यावर तुला घेतो बाबा माय चप्पल काढून देऊ का? चल तू भावा चल. सगळे कार्यकर्ते आमचं खाली पोहोचलेत आणि आदित्य अजून इथे थांबलाय. आदित्याला नाही खाली नवर आल तुम्ही आदित्याचा गुडघ्याचा त्रास व्हायला लागला आदित्याला. तर तब्बल 1:30 नंतर आम्ही खाली आलेलो आहे. आता गाड्या शोध मोहीम चाललेली, कार्यकर्त्यांना कुठे गाड्या लावल्यात आठवण खाली आम्ही इथे साईड आपण उभं राहिलेलो. तुम्ही इथे चढत उभं अजून खाली गाड्या आहेत तर अशा रीतीने आता गाडी गावलेली आपल्याला इकडे आणि दुसरी गाडी इथे. ही डेअरिंग कुणी गेला हरसा आलसा बहुतेक कोणतरी वाघ होता, बिना शाप्टाचा वाघ होता कोणतरी. तर आता तब्बल मला वाटतं किती वाजता निघालो आपण, सकाळी 3 आम्ही निघलेलो म्हणजे उठलेलो, पण निघालो 4 आणि आता किती वाजले 8:30 किती वेळ झालो तरी 4 4 प्रतीक्षेनंतर आता आपण घरचा रस्ता झालेला आहे. सायल 2 शब्द पाहतो सायल 2 टाइम टाकून गप्प पडला तर त्या साईडला ट्रॅफिक बघू शकतो तुम्ही, लय ट्रॅफिक झालेलं आहे त्यामुळे आम्ही फुटपाटाच्या रस्त्याने निघालो आहे. संघर्ष करावा लागतो, गावठी पॅटर्न आम्ही आलेलो इकडे आपल्या मावशीच्या तिथं शुक्तर मध्ये गोट्याचं घोडं बघून जाऊया. गोट्याचं विरू असायचे का चालेल तुला काय लग्न झाल्या मग रेस्त घोडे आले पायाने. तर ही बघा इकडे गोट्याचं घोडं.
पंजाब काय कुठून लिहा बाबा शेट गोड बघा गेलो गोड जागेवर पण शेट जागेवर नाही शेटच्या घरी जावं लागतंय आदित्य मग कसं वाटतं तुला चंडेश्वर चढून आल्याबद्दल हे वा कसं वाटतंय कसं वाटतं सांग ना थोडस ती बंद कर ना जरा कसं वाटतं तुला ती सांग पहिले मला सोडायचं आता पांग फिट गे तेरे कसं कापतात डेंजरस हलवून दाखवते देवा शपत नाही हलवत रवी मग काय तुझा अनुभव कसा होता आता मला खरं खरं सांग कुठं जायचं आता आपलं इलेक्ट्रिशनचं काम करायचं जाते मला साहिलचं थोडंसं मला भाषण घेतलं संभाषण साहिल इकडे तर तुम्ही आज जर्नलिस्टच्या देवाला गेलता तर तुम्हाला कसं वाटलं थोडंसं पब्लिकला सांगू शकतोस का दोन शब्दामध्ये कोण गेलत सांग की मला काही सांगायची आत्ता माझी काही कॅपॅसिटी नाही आपण संध्याकाळी मी झोपल्याच्या नंतर एक उठून आपण मुलाखत काहीतरी हलव तुझं आधी त्याचा पाय थरथर का त्याच्यावर तुम्ही ओळखून जावा आमची परिस्थिती काय बेकार तर अशा रीतीने आता आपण घरी इकडे पोचलेलो आहे आणि व्हिडिओ बघा तुम्ही कसा वाटतो नक्की सांगा कमेंट करून लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया असंच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गेली जय हिंद.